कुरुंदवाड सावधान शहरात दोनशेहून अधिक जणांना डोळे येण्याची साथ काळजी घ्या कुरुंदवाड शहरात पडलेल्या पावसामुळे विषाणू संसर्गामुळे अनेक साथीचे आजार उद्भवत आहेत बदलत्या वातावरणामुळे डोळे येण्याचा आजार पसरला गेल्या पंधरा दिवसात सुमारे दोनशेहून अधिक जणांना डोळे येण्याचा त्रास जाणवू लागलाय यामध्ये सर्व वयोगटातील रुग्ण आहेत याबाबत कुरुंदवाडचे डॉक्टर अमित सुतार यांच्याशी संपर्क साधला असं ते म्हणाले की परिसरात डोळे येण्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत विशेषतः लहान मुलांमध्ये या संसर्गजन्य आजाराचा वेगानं फैला होतोय डोळे आणि या आजारामध्ये डोळे लाल होणे डोळ्यातून पांढरट अथवा पिवळसर घाण येणे डोळ्यामधून पाणी वाहणे डोळ्याभोवती सूज येणे डोळ्यात खाज अथवा वेदना होणे आदी लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या व्यक्तींनी काळा गावगल अथवा चष्मा वापरावा टीव्ही व मोबाईलचा वापर कमी करावा डोळे स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ व सुती कपड्यांचा वापर करावा डोळे स्वच्छ केल्यानंतर हात साबणाने स्वच्छत व्हावेत आपल्या सोबतच्या आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर थोडे अंतर राखावे डोळे आलेले व्यक्तीचे रुमाल अथवा टॉवेल इतरांनी वापरू नये संसर्ग झालेल्या व्यक्तीनं डोळे स्वच्छ अथवा कोमट पाण्यानं धुवून घ्यावेत तसेच या आजाराची गंभीर लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा नेत्ररोग तज्ज्ञांची भेट घेऊन आवश्यक उपचार करून घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर अमित सुतार यांनी सांगितलं डोळे येण्याचा आजार हा संसर्गजन्य वातावरणामध्ये बदल असून सूक्ष्म जीवाणूंमुळे पसरतो हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि स्त्राव संपर्काद्वारे पसरू शकतो हा आजार चार दिवसांचा आहे यावर वेळीच उपचार झाले तर तो नियंत्रणात येऊ शकतो शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू शकतो यामागचं कारण की विद्यार्थी जवळ बसतात एकमेकांच्या शालेय साहित्याला हात लावतात एकत्र टिफिन खातात आणि आजाराबद्दल ते फार काळजी घेत नाहीत विद्यार्थ्यांमुळे हा आजार घराघरात पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी काळजी घेणं गरजेचं आहे असं डॉक्टर अमित सुतार यांनी सांगितलं मराठी एसन्यू साठी कुरुंदवाडहून संदीप